आपण ज्यांना विदर्भ वीर म्हणतो असे जामवंतराव धोटे यांच्यापासून हे अनेक वर्ष झाले आंदोलन चालू आहे. झारखंड बिहारपासून वेगळं झालं, UP पासून उत्तराखंड वेगळं झालं, तसंच MP पासून छत्तीसगडसुद्धा राज्य झालं, परंतु आपल्याला यश अजूनसुद्धा प्राप्त होत नाही आहे. तर याच्यामागे काय आहे नेमकं? यामागे जे राज्यकर्ते आहे त्यांची उदासीनता आहे. अगोदर ते म्हणतात का बघ, जोपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्नसुद्धा करणार नाही. पण ते लग्न करतात, CM होतात, DCM होतात, आता समोर जाऊन ते नगरसेवकही बनतात का याची काही गॅरंटी नाही. याच्या अगोदरचे जे नेते होते त्यांनीही राज्यपाल पदही भोगतले आणि बरेच लोकांनी मंत्रिपद घेतलं, काही लोकांनी तर प्रदेश अध्यक्षापर्यंत आपली जबाबदारी स्वीकारली. पण विदर्भ राज्याला विसरून आज त्यांना काय मिळालं? काहीच नाही. आणि अशा परिस्थितीत विदर्भ राज्याची मागणी जे 118 वर्षापासून सुरू आहे आज 119 वर्ष आता आम्हाला जाऊ द्यायचं नाही. हे विदर्भाचं आंदोलन, विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आम्हाला इथं थांबायचं नाही. म्हणून आता आम्ही करो मरो किंवा जेलमधून जाऊन चढू या अनुषंगाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आज उपोषण आम्ही इथं आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आज आमरण उपोषणाचा जो 5वा दिवस आहे आणि आशियाच्या ॲडव्होकेट सुरेश वानखेडे जे आमरणचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वात हे सगळं आमरण उपोषण सुरू आहे. तसे पाहता ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्राचीन असं विदर्भ राज्य आहे. म्हणजे विदर्भ राज्याचा भाग आपण म्हणाल तर पूर्ण MP म्हणजे भोपाळसुद्धा विदर्भ राज्यात होतं पूर्वी 5000 वर्षापूर्वीपासून. तसंच गुजरातचा भागसुद्धा हा जो आहे हा 12 विदर्भाचा भाग होता. परंतु हे विदर्भ जे आहे हे स्वतंत्र आज आपण काय नाही करू शकत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जी नेतेमंडळी आहे त्यांनी आपल्या विदर्भाची जी साधनसामुग्री आहे त्याच्या भरोशावर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास करायचा आणि तो विकास करायचा आणि तो विदर्भातल्या साधनसामुग्रीशिवाय हे करू शकत नाही. म्हणून त्यांनी सातत्याने विदर्भाच्या मागणीला विरोध केला आणि हे विदर्भाचं राज्य होऊ दिलं नाही. आज परिस्थिती अशी आहे की जर विदर्भ राज्य हे महाराष्ट्रातून जर वेगळं काढलं तर उर्वरित महाराष्ट्राला या ठिकाणी कटोरा घेऊन वीज मागितल्याशिवाय पर्याय राहणार. बिलकुल, संपूर्ण महाराष्ट्राला विदर्भच इलेक्ट्रिक जे आहे ती पूर्ण वीज सुद्धा विदर्भच पुरवतो. तसेच सर्व खनिज संपत्तीसुद्धा विदर्भात असूनसुद्धा त्यांना मात्र फंडिंग पूर्ण होत नाही. सर्वात जास्त जे फंडिंग आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राला जाते आणि विदर्भ त्यातून वगळल्या जातो. बारोटे सर, विदर्भामध्ये जेव्हा 1907 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस असं विदर्भ हे स्वतंत्र राज्य असावं अशा प्रकारचा ओघ राजकीय भागातून आला होता. परंतु महाराष्ट्र हे मुंबईसह विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी राजधुरीणांनी जास्त प्रयत्न केले आणि विदर्भातला विकासाकरिता विदर्भ विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील अशा प्रकारचे नागपूर करारामध्ये ठरले. परंतु त्या कराराचं झाला नाही आणि आज तक आहे विदर्भ विकास महामंडळाने सुद्धा जे काही सुधारणा केल्या त्यामध्ये सुद्धा पूर्ण फंडाचा वापर न करता आजही अनुशेष सातत्याने वाढत आता विदर्भामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांचा बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात आढळली आहे आणि बरेचसे गावं ओसाड पडली आहेत. हे रोजगारा
करण्यासाठी जे लोक बाहेर निघून जातात ते परिवारासह जात असल्यामुळे पेढी ओसाड पडली आहे. म्हणून हा एक ओसाड गावांचा अशांत प्रदेश म्हणून घेतला जातो. आपल्याला सध्या जे आहेत ते डी सी एम आहेत, पूर्वाश्रमीचे ते सी एम सुद्धा होते, मग त्यांनी सुद्धा काही प्रयत्न केलेले दिसत नाही याचा अर्थ. त्यांनी तर यासाठी आमगाव ते खामगाव असं एक मोर्चाही काढला होता आणि त्यावेळेस त्यांनी एक निर्धार केला होता की 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अजेंडाही तसा तयार केला होता की विदर्भ राज्य स्वतंत्र केलं जाईल आणि जर ते झाले नाही तर विवाह करणार नाही असं तत्कालीन सी एम आता सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी तसा आमदार निर्धार केला होता परंतु तो पाळला नाही. गडकरी साहेब त्यांनी सुद्धा अजेंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण केले जाईल म्हणजे विदर्भाचा विकास होईल. विदर्भामध्ये साधन सामग्रीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये अधिक साधन सामग्री विदर्भात आहे. आपण म्हटल्याप्रमाणे विदर्भात जी वीज निर्माण होते त्यातील 70% वीज ही पूर्ण महाराष्ट्राला पुरवली जाते. तरी सुद्धा विदर्भामध्ये लोन दिल्या जातात. रात्री लाईन असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावं लागतं. अतिशय त्रासदायक स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक क्रांतीच्या बाबतीत तर विदर्भ महाराष्ट्रामध्ये सर्वात मागे आहे. या संबंधीचं सर्व विश्लेषण प्रभाकरावजी कोणकुस्तुमवार यांनी आपल्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे. परंतु त्यावर आचार्य काही बोलता येण्याचा राजकीय निर्णयांचा बदल कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही. मग या आंदोलन येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय भूमिका घेणार आहे? या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे विदर्भाला विरोध करणारे उमेदवार आहेत ज्यांना आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही अशी आमची विदर्भ. मध्ये कोणत्या पार्टीचे असो 2000 पार्टीचे असो 2014 जेव्हा हे विदर्भ देतो म्हटलं तर आम्ही 44 सीट निवडून दिल्या होत्या विधानसभेचा. पण 19 येता यांनी विदर्भाच्या बद्दल प्रसुद्धा बोलला नाही त्यामुळे त्यांचे 15 सीटा कमी झाल्या आणि 29 आले आणि आता पुढे ना त्यांची सत्तासुद्धा येणार नाही. विदर्भातून त्यांच्या सत्तेचा दरवाजा खुलते पण त्या सत्ता काही येणार नाही. BJP आता इथून शून्यात जाणार. विदर्भ